आपण पाहत आहात लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क आणि या आहेत आजच्या सुपरफास्ट न्यूज. या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत नंदिनी कलेक्शन, फक्त महिलांचे परिपूर्ण दालन, माऊली निवास, कल्याण मंडपमच्या बाजूस, यशोधन नगर, परभणी. नमस्कार, मी प्रभू दिपके लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत करतो. आपण पाहत आहात परभणीचं एकमेव बातमीपत्र लोकसमीक्षा सुपरफास्ट. रेड ॲपल एक्सक्लुझिव्ह, MIDC परिसर, परभणी. परभणी लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी एकूण 42 उमेदवारांनी 65 नामनिर्देशन अर्ज दाखल केले होते. आज 5 एप्रिल रोजी पार पडलेल्या छाननी प्रक्रियेत एका उमेदवाराचा अर्ज अवैध ठरला असल्याची माहिती जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी रघुनाथ गावडे यांनी दिली आहे. निवडणूक आयोगाचे निरीक्षक कृष्णकुमार निराला यांच्या उपस्थितीत सर्व उमेदवारांच्या अर्जांची छाननी प्रक्रिया पार पडली. त्यात नारायण तुकाराम चव्हाण यांचा नामनिर्देशन अर्ज अवैध ठरला आहे. यावेळी जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी रघुनाथ गावडे, अपर जिल्हाधिकारी डॉ प्रताप काळे, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी दत्तू शेवाळे यांची उपस्थिती होती. उमेदवारांना 8 एप्रिल 2024 पर्यंत आपले अर्ज मागे घेता येतील, तर 26 एप्रिल रोजी परभणी लोकसभा मतदारसंघासाठी मतदान होऊन या निवडणुकीचा निकाल 4 जून रोजी जाहीर होणार असल्याचं जिल्हा प्रशासनाच्या वतीनं कळवण्यात आलंय. रेड ॲपल एक्सक्लुझिव्ह, MIDC परिसर, परभणी. लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगानं परभणी लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निरीक्षक सामान्य कृष्णकुमार निराळा यांनी निवडणूक निरीक्षक पोलीस डॉक्टर विष्णुकांत यांनी दिनांक 4 एप्रिल रोजी जिल्हाधिकारी कार्यालय परभणीचं स्थापन करण्यात आलेल्या मीडिया कक्षाला भेट देऊन कामकाजाचा आढावा घेतला. यावेळी उपजिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी जनार्दन विधाते, निवासी उपजिल्हाधिकारी अमरादा ढालकरी, मीडिया कक्षाचे प्रमुख जिल्हा माहिती अधिकारी अरुण सूर्यवंशी, मीडिया कक्षातील उपमुख्य कार्यकारी अधिकारी विशाल जाधव, विभागीय वनाधिकारी राजेंद्र नाले, सहायक पोलीस निरीक्षक विकास कोकाटे, कपिल पेंडलवार, वामनकुमार वाणी, शिवाजी गमे, गजानन शिंदे आदींची उपस्थिती होती. रेड ॲपल एक्सक्लुझिव्ह, MIDC परिसर, परभणी. दिनांक 6 एप्रिल हा दिवस आंतरराष्ट्रीय जागतिक क्रीडा विकास व शांती दिन म्हणून जगभर साजरा करण्यात येतो. यानिमित्त जिल्ह्यातील सर्व खेळ संघटना, क्रीडाप्रेमी नागरिक, खेळाडू, प्रशिक्षक, जागृत नागरिक यांच्या मार्फत लोकसहभागातून जिल्हा क्रीडा संकुलात स्वच्छता अभियान राबवण्यात येणार आहे. या स्वच्छता अभियानाचं उद्घाटन महापालिकेचे आयुक्त तृप्ती सांडवळ यांच्या हस्ते होईल, तर या अभियानाचा समारोप जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. या स्वच्छता अभियानात नागरिकांनी सहभागी व्हावं असं आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी कविता नावंदे यांनी केलंय. रेड ॲपल एक्सक्लुझिव्ह, MIDC परिसर, परभणी. प्रादेशिक हवामान केंद्र मुंबई इथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार मराठवाड्यात आज हवामान कोरडं राहील. 6 ते 9 एप्रिल दरम्यान तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. 7 एप्रिल रोजी छत्रपती संभाजीनगर, लातूर, धाराशिव व बीड जिल्ह्यात, तर 8 एप्रिल रोजी छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव, लातूर व परभणी जिल्ह्यात आणि 9 एप्रिल रोजी छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव व लातूर जिल्ह्यात तुरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट व वाऱ्याचा वेग अधिक राहून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. 7 एप्रिल रोजी नांदेड जिल्ह्यात व 8 एप्रिल रोजी नांदेड व हिंगोली जिल्ह्यात तुरळक ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता आहे. मराठवाड्यात पुढील 2 दिवसात कमाल तापमानात फारशी तफावत जाणवणार नाही, त्यानंतर कमाल तापमानात हळूहळू घट होण्याची शक्यता वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील ग्रामीण कृषी मौसम सेवा केंद्राचे मुख्य समन्वयक डॉ कैलास ढाकुरे यांनी वर्तवली आहे. विकार अनेक, ठिकाण फक्त एक. डॉक्टर गोविंद कामटे यांचे बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्र, परभणी. मूळव्याध, गुडघेदुखी, मुतखडा, शुगर, वात, दमा, महिलांचे आजार, लकवा व सर्व जुनाट आजारांवर खात्रीशीर उपचार. वेळ 9 ते 8 पर्यंत. पत्ता: आघाव कॉम्प्लेक्स, महात्मा बसवेश्वर चौक, उघडा महादेव मंदिर परिसर, कारेगाव रोड, परभणी. मोबाईल: 9921691008. दक्षिण मध्य रेल्वे भागांतर्गत रेल्वे मार्गाच्या देखभाल दुरुस्ती करता रोलिंग कॉरिडोर ब्लॉक घेण्यात आला असून त्यामुळे नांदेड ते मनमाडी एक्सप्रेस अंशतः रद्द करण्यात आली आहे. नांदेड ते मनमाड डेमू ही रेल्वे 25 मार्च ते 21 एप्रिल या दरम्यान नांदेड ते पूर्णा दरम्यान अंशतः रद्द करण्यात आली. 21 एप्रिल पर्यंत ही गाडी पूर्णा येथून सुटेल आणि पूर्णा ते मनमाड अशी धावेल. तर मनमाड ते नांदेड डेमू ही रेल्वे 25 मार्च ते 21 एप्रिल पर्यंत मनमाड ते पूर्णा अशी धावेल व पूर्णा ते नांदेड दरम्यान ही गाडी अंशतः रद्द असेल. काचीगुडा ते नगरसोल एक्सप्रेस 25 एप्रिल ते 21 एप्रिल पर्यंत मुदखेड ते पूर्णा या मार्गावर 60 मिनिटांनी उशिरा धावणार असल्याची माहिती दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड येथील जनसंपर्क विभागाने दिली आहे. रेड ॲपल एक्सक्लुझिव्ह, MIDC परिसर, परभणी. महिला वृद्धाश्रमात जाऊन स्वीप पथकानं मतदार जनजागृती केली आहे.
या निमित्तानं स्नेह ज्येष्ठ निराधार वृद्धाश्रमातील वृद्ध महिलांच्या मनात नवआशांचं व मतदारांचं अंकुर फुलवण्यात आलंय. मतदार जनजागृती पथक निवडणूक विभाग जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीनं स्नेह ज्येष्ठ निराधार महिला वृद्धाश्रम असोला इथं मतदार जागृतीच्या हेतूनं भेट देण्यात आली. तालुकास्तरीय स्वीप सदस्य लक्ष्मण गारकर, सुधाकर गायकवाड, कारा चव्हाण, शिवाजी कांबळे, गंगाधर परसोडे आदी पथक सदस्यांनी वृद्ध महिलांशी सुसंवाद साधला. रेड ऍपल एक्सक्लुझिव्ह एमआयडीसी परिसर परभणी. सध्या उन्हाळी सुट्टीत सर्व रेल्वेत दिवसेंदिवस गर्दी वाढत चालली आहे. देवगिरी, नंदीग्राम, पुणे, पनवेल इत्यादी रेल्वेमध्ये महिनाभरापूर्वी देखील आरक्षण तिकीट उपलब्ध होत नाहीत. साधारण डब्याच्या संख्येत घट केल्यानं आज शिरणं देखील कठीण होत आहे. हे निदर्शनास आणून देत उन्हाळी सुट्टीत पुणे, मुंबई, नागपूर, गोवा, बिकानेर व कन्याकुमारीपर्यंत जोडणारी नवीन रेल्वे चालवण्यात यावी. सर्व लांब पल्ल्याच्या गाड्यांमध्ये डबे वाढवावेत व बेंगलुरू रेल्वेला नागपूरपर्यंत व दक्षिण भारतातून नांदेडपर्यंत येणाऱ्या सर्व गाड्यांना संभाजीनगरपर्यंत विस्तार करण्यात यावा आदी मागण्या रेल्वे प्रवासी महासंघाच्या वतीनं करण्यात आल्या आहेत. रेड ऍपल एक्सक्लुझिव्ह एमआयडीसी परिसर परभणी. जिल्हा प्रशासन स्वीप पथक यांच्याकडून मतदानाचा टक्का वाढावा म्हणून विविध प्रकारे मतदार जनजागृती करण्यात येत आहे. मतदान जनजागृती संदर्भात जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे, स्वीप जिल्हा नोडल अधिकारी प्राध्यापक गणेश शिंदे यांनी दिलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत इंडियन मेडिकल असोसिएशननं मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी 2 दिवस बाहेरुग्ण तपासणीवर 30% सवलत देऊन मतदान जनजागृतीमध्ये सहभाग नोंदवला आहे. जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी रघुनाथ गावडे यांना IMA वतीनं लेखी पत्र देऊन त्याबाबतची माहिती देण्यात आली आहे. रेड ऍपल एक्सक्लुझिव्ह एमआयडीसी परिसर परभणी. याबरोबरचे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया उद्याच्या सुपरफास्ट बातमीपत्रात. पाहत रहा लोकसमीक्षा. तुम्हाला हे बातमीपत्र कसं वाटलं याबद्दल आपली प्रतिक्रिया नोंदवा. दररोजचे अपडेट्स मिळवण्यासाठी लोकसमीक्षा चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.